आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. अशोक गायकवाड वेगळी चूल मांडणार काय. नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत. विट्याच्या राजकारणात सदाशिव पाटलांच्या सोबत असणारे काँग्रेसचे नेते अशोक गायकवाड यांनी वेगळी भूमिका घेत संजय पाटलांना पाठिंबा दिला आहे. विट्यात संजय पाटलांनी खूप कामं केली आहेत, चांगला निधी दिला आहे, तसेच तरुण तडफदार नेतृत्व असल्याने त्यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. अशोक गायकवाड हे काँग्रेसचे नेते, त्यातल्या त्यात कदम गटाचे, विट्याच्या राजकारणातले सदाशिव पाटलांचे एकेकाळचे कट्टर शत्रू, पण गेली काही वर्ष ते सदाशिव पाटलांच्या बरोबर असतात. स्वतःचा विरोधी पक्षच मोडीत काढत त्यांनी तह केला. त्यांच्या विकास आघाडीचे विट्या 6 ते 7 नगरसेवक निवडून यायचे, पण अनिल बाबर यांनी त्यांच्यात मतभेद झाले. ऐन नगरपालिका निवडणुकीत बाबर गटापासून वेगळे होत सदाशिव पाटलांना पाठिंबा देऊन मोकळे झाले. सदाशिव पाटलांनी आघाडीचे उमेदवार विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केला आणि अशोक गायकवाडांनी वेगळी भूमिका घेत भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. काँग्रेससोबत न जाता ते भाजपाच्या तंबूत शिरलेत. इकडे विद्यमान आमदार अनिल बाबरही संजय पाटलांच्या प्रचारात आघाडीवर आहेत, त्यामुळे त्यांची ही भूमिका विट्याच्या राजकारणात कायम राहणार का? पुन्हा एकदा विट्यात विरोधातले राजकारण उभे करणार का अनिल बाबर आणि त्यांच्यात लोकसभेच्या धर्तीवर युती होणार की वेगळी चूल मांडून आपला जुना गट भक्कम करणार, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. 6 ते 7 नगरसेवक निवडून आणणारे अशोक गायकवाड विरोधातले राजकारण ताकदीने करत होते, त्यांची जोरदार पकड होती. एकदा त्यांनी जनता आघाडीचे काही नगरसेवक फोडून सत्तांतरही केले होते. आज त्याच अशोक गायकवाडांना विट्यात स्वतःच्या पुतण्याला निवडून आणता आले नाही. संघर्ष करून करून दमलेले अशोक गायकवाडांनी विरोधाचे राजकारण थांबवल्याने त्यांची सर्व फौज अनिल बाबर यांच्या कळपात सामील झाली. सैन्य बाबर गटात गेले आणि अशोकराव सदाशिव पाटलांच्या बरोबर आले. गेले काही दिवस त्यांचा राजकीय प्रभाव ओसरताना दिसतोय, त्यांच्या राजकारणाला ओहोटी लागल्याचे दिसतंय. या निमित्ताने अशोक गायकवाड आपल्या जुन्या गटाची बांधणी करणार का? विट्यात वेगळी चूल मांडून खंबीरपणे उभे राहणार का? हे प्रश्न उपस्थित होत आहेत. निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलत. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा.